हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून टॅकोज कसे बनवायचे ते बघतोय. एखाद्या वेळेस आपल्याकडून चपात्या जास्त होतात, त्यावेळेस या चपात्यांचं काय करायचं हे कळत नसेल तर हा पदार्थ नक्की बनवून बघा, खाण्यासाठी खूप टेस्टी होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे आपल्याला बटाट्याचं स्टफिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी दोन बटाटे उकडून किसून घेतलेले आहे. त्याच्यात बारीक कट केलेली कोथिंबीर, दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेले घालायचेत, एक चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धनेपूड घालायची, चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यात आपल्या आवडीनुसार भाज्या पण घालू शकता. आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात भाज्या घातल्या तर हे स्टफिंग अजून टेस्टी होईल, पण मी हे इन्स्टंट बनवत आहे त्याच्यासाठी इथे मी भाज्या घातलेले नाहीत. या पद्धतीने आपल्याला हे स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. आणि इथे मी शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवत आहे. तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलात तरी पण चालेल. आणि इथे मी एक अगोदर केलेली चपाती घेतलेली आहे. ही चपाती आपल्याला या डब्याच्या आकारा एवढी गोल कट करून घ्यायची या पद्धतीने, किंवा अशीच चपाती वापरली तरी पण चालेल. या चपातीला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर हे केलेलं स्टफिंग याच्यावरती घालायचं आहे. तुम्ही याच्यात फ्राय केलेला कांदा अवश्य घाला, कांद्याने याची टेस्ट खूप वाढते. पण इथे मी कांदा स्किप केलेला आहे. या पद्धतीने आपल्याला हे स्टफिंग याच्यावरती अर्ध्या चपातीला लावून घ्यायचं आहे. आणि इथे मी थोडेसे केळीचे चिप्स याच्यावरती घालत आहे, म्हणजे हे टॅकोज एकदम क्रंची लागतात. आणि हे पॅक करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने इथे मी अजून टॅकोज बनवत आहे. आणि इथे मी तवा गरम केलेला आहे, याच्यावरती एक चमचाभर तूप घालायचं आहे. तूप छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे टॅकोज आपल्याला मीडियम गॅसवरती एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचेत. खाण्यासाठी हे टॅकोज खूप टेस्टी होतात, नक्की ट्राय करा. आणि आपल्या शिल्लक चपात्यांचा वापर होऊन जातो. पाहू शकता एकदम क्रिस्पी असे हे आपले टॅकोज इथे तयार आहेत. तुम्ही याला टॅकोज किंवा चपातीचं सँडविच असंही म्हणू शकता. टोमॅटो सॉससोबत खाण्यासाठी खूप टेस्टी होतो, नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ही माझी टॅकोजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर बेलचं आयकॉन प्रेस करा आणि ऑलवरती करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन येतील. पाहू शकता एकदम मस्त आणि क्रिस्पी असे आपले इथे टॅकोज तयार आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.